पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्रीचा व्यवहार होणार आहे. सदर व्यवहार करणाऱ्या इसमाजवळ MH 41 N 7471 क्रमांकाच्या मोटरसायकल आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सदरचे पथक खासगी वाहनाने कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे हमालाचे वेषांतर करून सापळा रचून थांबले असताना मिळालेल्या बातमीप्रमाणेच मोटरसायकलवर 2 इसम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य विक्रीच्या शेडजवळ जाऊन एका कोपऱ्यात त्यांची मोटरसायकल थांबून ते एकमेकांशी बोलत होते. तेव्हा आम्ही त्यांच्याजवळ जात असताना त्यांना पोलीस असल्याचा संशय आल्याने ते तेथून त्यांची मोटरसायकलवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून जागीच पकडले. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सुनील पाथरवट, जयेश बन्सीलाल भागवत यांनी हत्यार कायदा कलमप्रमाणे आशांनी कारवाई केली असून सदर इस्माविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास MO सय्यद हे करीत आहे. ब्युरो रिपोर्ट अब्दुल रहमान मलिक, धुळे. काल दिनांक 11/7/21 रोजी आम्हाला गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 इसम गावठी कट्ट्याचा व्यवहार करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या गाडी नंबरसहित आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही PSI पाटील आणि DBA कर्मचारी पाथरवट, सोयेब, आतिक, रमेश गुरव यांचे टीम तयार करून त्यांना हमालाच्या वेशामध्ये मार्केटमध्ये पाळत ठेवून उभा केला असताना 2 इसम त्या ठिकाणी आले व त्यांनी गावठी कट्ट्याचं हस्तांतरण केल्यानंतर त्यांना आमच्या PSI पाटील आणि DBA कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 गावठी कट्टा, 1 राऊंड मॅग्झिन आणि त्यांनी वापरलेली 2 व्हीलर जप्त केलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सर पंडित सर, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब बच्चाव साहेब, SDPO सर पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने पार पाडलेली आहे. सर, आरोपीच्या नाव काय? सर, एक आरोपी ज्याच्या